अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून जामनेर तालुक्यातील वाकडी येथे महादेव मंदिराची स्थापना करून कळस बसवण्यात आला। तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते मंदिराच्या ओट्याचे भूमिपूजन करण्यात आले। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त गावात पालखी सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते। तसेच प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याची सजवलेल्या रथातून भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी प्रभू राम, लक्ष्मण व सीता आणि हनुमंतांच्या वेशभूषेतील बालक तसेच मिरवणुकीत नाचणारी सोंग या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले। पुरुषांसह अबालवृद्ध या मिरवणुकीत मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते। तर यावेळी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। Thank you.
आज वाकडी गावामध्ये महादेव मंदिराचा जीर्णोद्धार आणि श्रीराम उत्सव हे दोन्ही कार्यक्रम एकत्र आल्यामुळे एक शर्करा योग आमच्या गावात घडून आला. पूर्वापार असलेलं हे मंदिर महादेवाचं सर्व गावांनी 50 लाख रुपये वर्गणी करून हे मंदिर उभारलेलं आहे. या गावामध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधव सर्व जाती धर्माचे लोक सुखास सुखानं नांदतात आणि त्यांच्या सगळ्याच्याच सहकार्यानं महादेव मंदिर हे उभं राहिलेलं आहे. आणि आम्ही नामदार गिरीश भाऊ महाजन यांना बोलून त्यांनी सभामंडपसुद्धा आम्हाला दिलेला आहे. त्या सभामंडपाचंसुद्धा भूमिपूजन आम्ही आज त्यांच्या हातून केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या गावाचं एकोपा म्हणजे सुसूत होणार आहे. त्यामुळे ह्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद नाहीत. सर्व लोक गुण्यागोविंदाने नांदतात आणि सगळे सर्व धर्मियाचे लोक ह्या कार्यक्रमाला आवर्जून हजर आहेत. याबद्दल मी सर्व गावाचं कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्दात संपवतो. ह्या कार्यक्रमानिमित्त आमच्या गावामध्ये माजी सरपंच माझे बाचे श्री शेखर वाणी यांच्याकडून या गाव पंगतचा कार्यक्रम या कार्यक्रम तिथं त्यांनी ठेवलेला आहे. त्याबद्दल त्यांचंसुद्धा हे गाव ऋणी आहे आणि त्यांच्याबद्दल लोकांना आदर आहे. म्हणून त्यांना भावी आयुष्यात त्यांच्याकडून चांगली सेवा घडो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. अरे चांगलं शेतात आमच्या गावामध्ये नाव सांगा शिराशहा रशीशहा. मी शिराशहा रशीशहा बोलतो आहे. आमच्या गावामध्ये सर्व समाजानं मिळून शेखर भाऊनं जे कार्यक्रम दिलेला होता जेवणाचा सर्वांना सहभागी राहिले व पुऱ्या गावात रथयात्रेमध्ये बी सर्व समाज एकत्र येऊन आमचं गाव आज अयोध्यासारखंच आहे असं आम्हाला मनाले वाटतं. शेखर भाऊनं संपूर्ण गावाला जीवन दिलं त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी आभारी आहे. आणि आमच्या गावामध्ये 50 वर्ष झाले कोणत्याही जातीभेद नाही सर्व मिळून हे कार्यक्रम पार पाडलं. मी शेखर वाणी माझे सरपंच ग्रामपंचायत सदस्य वाकडी. आज आमच्या इथं रामनवमी तसेच वाकेश्वर मंदिर याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता. त्या निमित्त रथयात्रा महापूजन तसंच आदिवासी बांधवाचं संपूर्ण समाज मुस्लिम समाज कुडवी समाज सगळं या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि सर्वांनी या गावाला मंदिराकरता वर्गणीसुद्धा 50 लाख रुपये जमा केले. त्यामुळे सर्वांचे आभारी. तसेच वेळात वेळ करून आले त्यामुळे तसंच ह्या गावाने मला जे प्रेम दिलं ते अनमोल आहे. त्यामुळे सदैव मी ह्या गावाचा ऋण आहे. आणि सर्व हिंदू मुस्लिम एकता हे इथे एवढी दिसली आहे की आम्हाला सुद्धा शंका वाटली होती. पण आमचे मुस्ताक्षर असतील, जावेद असेल, सिराज शेठ असतील, अजमेर शेठ असतील, सर्वांनी त्या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, वाढू लागलं, जेवणाला आलं. पूर्ण महिलातले लोक असतील, कुठल्याही रामलल्लाच्या कार्यक्रमात कुठलाही अडथळा न येता अतिशय चांगल्या प्रकारानं हा कार्यक्रम हा उत्सव माझ्या गावात शांततेत पार पडला. मी यासाठी पोलीस प्रशासन आमचे सानम साहेब असतील, आमच्या पत्तेपुरी सडक पोलीस स्टेशनचे स्टाफ असतील या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पोलीस पाटील. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.